हाय स्टुडंट्स वेलकम बॅक टू अवर चॅनल ऑनलाईन क्लासेस इन मराठी अँड इंग्लिश सो स्टुडंट्स बघा आता आपण एअर शिकतो आहे आणि एअरमध्ये म्हणजेच हवेमध्ये आपल्याला कुठले कुठले गॅसेस सापडत आहेत तर फर्स्ट बघा नायट्रोजन सापडतो एअरमध्ये राईट सेकंड आपल्याला सापडतं आहे ऑक्सिजन आणि थर्ड आपल्याला कार्बन डायऑक्साईड हे पण सापडतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला आणखी सिक्स काय निष्क्रिय वायू आणखी सिक्स आपल्याला निष्क्रिय वायू आपल्याला सापडतात त्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड सापडतो सल्फर डायऑक्साईड सापडतो आणि पाण्याची वाफ सापडते त्यानंतर धुलीकरण या सर्वांचा काय होतो यामध्ये समावेश होतो तर ट्रोपोस्पेअर कंटेन या एअरमध्ये किती आहे तर एटी पर्सेंट आहे नेक्स्ट पॅर बघा यू कॅन सी दॅट एअर इज द मिक्सर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीप कन्स्टिट्यूट of the earth atmosphere beside these gases air also contain water vapor and dust particles the amount of the gases in the air is the greatest near the surface and decreases as we go higher and higher from the surface that is air becomes rather at higher altitudes tabaga so, shajar diagram 1.3 परपोर्शन्स ऑफ व्हेरियस गॅसेस इन द एअर हवेमध्ये वेगवेगळे गॅसेस आहे आणि त्याचं काय आहे भाग कुठे किती टक्के आहे प्रमाण त्याचं तर आपल्याला त्या आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे ऑदर कन्स्टिट्युएंट म्हणजे इतर जे वायू आहे त्याचं प्रमाण किती आहे ते आपण बघूया त्यातलं बघा फर्स्ट बघा ऑदर जे वायू आहेत ते आहेत झिरो पॉईंट झिरो पर्सेंट राईट त्यामध्ये नेक्स्ट बघा ऑर्गॉन आहे ऑरगॅन ऑर्गॅन किती आहे झिरो पॉईंट नाईन पर्सेंट आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन आहे आणि नायट्रोजन किती आहे हवेमध्ये सेवंटी एट पर्सेंट बघा तुम्ही तुम्हाला डायग्रॅममध्ये सगळं दिसत आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे हवेमध्ये झिरो पॉईंट झिरो थ्री तर अशा पद्धतीने एअरमध्ये कुठल्या कुठल्या वायूंचं प्रमाण किती आहे ते आपल्याला डायग्रॅम वन पॉईंट थ्रीमध्ये पाहायला मिळतो सो स्टुडंट्स आता बघा सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर आता हे जे गॅसेस आहे तर यांच्यातले काही गॅसेसचा उपयोग काय होतो ते आपण शिकणार आहोत बघा नायट्रोजनचा उपयोग काय होतो हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स इट इज यूजफुल इन प्रोडक्शन ऑफ अनोमिया अँड एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टप तर नायट्रोजन जो गॅस आहे त्याचा उपयोग काय होतो बघा आपण आपल्यासाठी प्रोटीन्स प्रोटीन्सला मराठी म्हणतात प्रथिनं आपल्यासाठी नायट्रोजनमधून काय मिळतं प्रोटीन्स का मिळतं त्याचप्रमाणे अमोनिया निर्मितीमध्ये सुद्धा नायट्रोजन गॅसचा उपयोग होतो अमोनिया जो गॅस आहे तो निर्माण करण्यासाठी काय होतो नायट्रोजनचा उपयोग होतो त्याच पद्धतीने काय होतं जे फूड आहे फूड कंटेनर जो पॅक करतो त्यामध्ये पॅकेजिंगमध्ये सुद्धा ते खराब होऊ नये म्हणून हवा बंद करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो राईट आता लक्षात आलं का नेक्स्ट आहे ऑक्सिजन बघा ऑक्सिजनचा काय उपयोग होतो नेसेसरी फॉर द रिस्प्रेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कॉम्बिशन म्हणजे काय बघा ऑक्सिजनचा उपयोग काय होतो आपल्याला श्वसनासाठी होतो म्हणजेच हवा आतमध्ये घेणे आपल्याला ऑक्सिजनचा उपयोग आपण काय करतो श्वसनाद्वारे आपण काय करतो ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो बरोबर त्यासाठी त्याचप्रमाणे काय जळण्यासाठी बघा एखादं जर आपण लाकूड जाळलं तर त्यासाठी सुद्धा काय लागतं ऑक्सिजनची गरज असतो तर ऑक्सिजनचा काय उपयोग होतो तर आपण श्वासोच्छास घेण्यासाठी ऑक्सिजनचा उपयोग करतो बघा आपण ज्यावेळेला ऑक्सिजन आतमध्ये घेतो तर ऑक्सिजन म्हणजे ओ टू आणि आपण म्हणजे मानव काय करतो ऑक्सिजन आतमध्ये घेतो म्हणजेच ओ टू आतमध्ये घेतो आणि ज्यावेळेला आपण श्वास बाहेर टाकतो त्यावेळेस तो बनतो कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडला काय म्हणतात सी ओ टू तर मनुष्य काय घेतो माणूस आतमध्ये घेतो तो ऑक्सिजन शोषणासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि सी ओ टू बाहेर टाकतो त्याचप्रमाणे आप विरुद्ध आपल्या अव अपोजिट जे ट्रीज असतात झाडं झाडं काय करतात सी ओ टू आतमध्ये घेतात आणि ओ टू बाहेर टाकतात आणि म्हणूनच आपल्याला काय सांगित सांगितलं जातं की तुम्ही झाडं लावा झाडं कसं लावायचं असतं झाडांपासून आपल्याला काय मिळतो ओ टू म्हणजेच ऑक्सिजन मिळतो कारण झाड काय करतं आपल्याला ओ टू बाहेर टाकतं आणि ओ टू म्हणजे आपण काय टाकतो ओ टू बाहेर टाकतो आणि ओ टू कोणाला पाहिजे असतं झाडांना आणि झाडांपासून आपलं काय मिळतं ओ टू तर असं हे काय आहे कॉम्बिनेशन आहे नेक्स्ट बघा कार्बन डायऑक्साईड जसं की मी तुम्हाला सांगितलं प्लांट यूज इट फॉर प्रोडक्शन देअर फूड यूज इन फायर एक्सडी ग्युशर्स बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं एखादा पदार्थ जर जळायचा आसन किंवा दिवा आपण लावतो गॅस जळतो तर जळण्यासाठी उपयोगी हो जो वायू आहे वा तो आहे ओ टू म्हणजे ऑक्सिजन राईट आणि जळण्याच्या विरुद्ध म्हणजेच काय एखादा जर ठिकाणी जर आग लागली तर आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा सा उपयोग होतो बरोबर बघा दोन विरुद्ध प्रक्रिया आहे जळण्यासाठी उपयोगी काय आहे ओ टू म्हणजे ऑक्सिजन आणि जाळ बंद करण्यासाठी लागलेली आग विजवण्यासाठी सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड वापरतात राईट त्याचप्रमाणे काय आहे जे प्लांट्स आहे झाडं आहे ते काय झाडं जे आहे ते त्यांचं अन्न तयार करण्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करतात नेक्स्ट बघा आर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स बघा ऑर्गॉन जो वायू आहे त्याचा उपयोग कशामध्ये होतो जे बल्ब असतात ट्यूब असतात त्याच्यामध्ये या वायूचा उपयोग होतो नेक्स्ट बघा हेलियम हेलियम जो वायू आहे गॅस आहे त्याचा उपयोग बघा यूज फॉर ऑप्टेंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर गॅदरिंग लिफ्ट इन एअरशिप्स बघा हेलियम जो गॅस आहे तर त्याचा उपयोग काय होतो कमी तापमान राखण्यासाठी त्याचप्रमाणे विनापंख्याचे जे इंजिन्स असतात बरोबर त्या चालणाऱ्या विमानांमध्ये या हेलियम वायूचा उपयोग होतो लक्षात आलं का कशामध्ये होतो लो टेम्परेचर ठेवण्यासाठी हे जे विना विमान असतात विनापंख्याचे विमान बरं का त्याच्यामध्ये या हेलियम वायूचा उपयोग होतो त्यानंतर नेक्स्ट बघा न्यूऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईट बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे न्यूऑन जो वायू आहे आपण रस्त्यावरून जातो त्यावेळेला आपल्याला स्ट्रीट लाईट दिसते राईट रस्त्यांच्यावरील आपल्याला होल्डिंग्स दिसतात ॲडवर्टाइजमेंट तिथं लाईट्स लावलेले असतात तर हे जे लाइट्स असतात रस्त्यांवरचे जे लाइट्स असतात या लाइट्समध्ये न्यूऑन वायूचा उपयोग केला जातो लक्ष झालं आता नेक्स्ट नेक्स्ट बघा काय आहे क्रिप्टॉन आता क्रिप्टॉनचा उपयोग काय होतो यूज इन फ्लोरेसेंट ट्यूब बघा फ्लोरेसेंट पाईपमध्ये सुद्धा या क्रिप्टॉनचा उपयोग होतो नेक्स्ट बघा झेनॉन बघा झेनॉनचा उपयोग कुठं होतो फ्लॅश फोटोग्राफी असते ना फोटोग्राफीमध्ये फ्लॅश पडतो ना त्या ठिकाणी या झेनॉन वायूचा उपयोग होतो तर अशा पद्धतीने आपण हे जे गॅस आहे यांचा उपयोग शिकलो राईट आता आपण पेज नंबर सेकंडसुद्धा शिकलेलो आहे फर्स्टवरती आपण गॅसेस कुठले कुठले आहेत ते शिकलो वातावरण कसं आहे ॲटमॉस्फिअर कसं आहे कसं बनलेलं आहे कशाने बनलेलं आहे ते आपण शिकलो सेकंडमध्ये आपण शिकलो कुठले कुठले गॅसेस आहे त्याचं प्रमाण किती आहे आणि या गॅसेसचा उपयोग कुठं होतो राईट दोन पेज झाले आता पेज नंबर थर्डवरती सगळ्यांनी हेच आहे आता या ठिकाणी आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत राईट पहिल्या पिक्चरमध्ये काय दिसतं आहे सेकंडमध्ये काय दिसतं आहे थर्डमध्ये काय दिसतं आहे बघा पहिल्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे तर पहिल्यामध्ये आपल्याला जे कंपनीज असतात त्या कंपनीजमधून गॅसेस हायवेमध्ये उत्सर्जित होताना म्हणजेच जाताना दिसतंय त्यानंतर जे सेकंड जे पिक्चर आहे त्यामध्ये आपल्याला काय दिसतोय तर गाडीमधून निघल्या जो निघलेला जो धूर आहे तो कशामध्ये शकतो आहे एअरमध्ये म्हणजेच हवेमध्ये मिसळतो आहे आणि त्यामध्ये काय होतं आहे हवेचं प्रदूषण होतं आहे व त्यालाच काय म्हणतात वायू प्रदूषण म्हणतात बरोबर वाहनांमधून गाड्यांमधून जे निघलेला धूर असतो तो हवेमध्ये पसरतो राईट त्याला आपण वायु प्रदूषण मन तो इंग्लिश में एयर पोल्यूशन मनत ऑल द अब पिक्चर शो लार्ज स्केल ऑफ इमिशन ऑफ स्मोक थ्रो डिफरंट एजेंसीज दिस स्मोक डिफरंटली मिक्स विद द एटमोस्फेर डिस्टर्बिंग द बैलेंस बिट्वीन द कंस्टिट्युंट ऑफ एयर दिस कॉल्ड इज एयर पोल्यूशन बगा वातावरणामध्ये हा धूर पस मिसळल्यामुळे वातावरणाचा समतोल हवेचा समतोल बिघडतो आणि यालाच आपण काय म्हणतो वायू प्रदूषण इट्स कॉल्ड एअर पोल्युशन लक्षात आलं का एअर पोल्युशन म्हणजे काय गॅस तर बघा हार्मफुल गॅसेस आर गिव्हन आउट थ्रू द क कॉम्ब्युशन्स ऑफ फ्युल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड अल्सो थो कम्प्लीट कॉम्बिशन्स ऑफ फ्यूल लाईक उड अँड कोल ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे बघा त्यानंतर आता हे जे मोठमोठे उद्योगधंदे आहे कंपन्याज आहे एम आय डी सीज आहे याच्यामध्ये काय केलं जातं इंधनांचा उपयोग केला जातो या गॅसेसचा उपयोग केला जातो आणि वेगवेगळ्या ह्या गॅसेसमधून ज्वलनशीर लाकूड कोळसा हे जाळले जातात ऊर्जा मिळवण्यासाठी या पदार्थांचा काय केला जातो उपयोग केला जातो आणि त्याच्यामधून या जाळलेल्या पदार्थांमधून मोठ्या प्रमाणामधून काय होतं धूर आणि घातक गॅसेस वायू बाहेर पडतात आणि ते कुठं मिळतात आपल्या एअरमध्ये हवेमध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळं काय होतं दिवसेंदिवस हे जे एअर पोल्युशन आहे यामध्ये काय होत आहे वाढ होत आहे इन्क्रीज होत आहे आता नेक्स्ट बघूया आपण ओझोन लेअर द प्रोटेक्टिव्ह शेल्स आता बघा ओझोनचा जो थर आहे याविषयी आपण काय करूया माहिती घेऊया देर इज अ लेअर ऑफ ए ओझॉन ओ थ्री गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्टेपस्पेअर ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली यूजफुल फॉर द सर्वायवल सर्वायव्हल ऑफ लिव्हिंग थिंग्स एट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेयर ऑफ ओझोन ॲट द हाय ॲ ॲल्टिट्यूड अराउंड द अर्थ बघा हा जो ओझोनचा थर आहे ना हा जो ओझोनचा थर आहे हा आपल्या सर्वांना सजीवांना जे पृथ्वीवरती जे लोक राहतात प्राणी राहतात या सगळ्यांना साठी खूप महत्त्वाचा आहे ओझोन वायूचा थर जगण्यासाठी प्रत्यक्षात म्हणजे ऑक्सिजन आपल्याला प्रत्यक्षात आपण घेतो परंतु ओझोन आपण प्रत्यक्षात आपल्याला उपयोगचं नाही आहे असं असलं तरी उंच पृथ्वीपासून आणि सूर्यापासून हा जो मध्ये जी वातावरण आहे हवा आहे या हवेच्यामध्ये हा जो ओझोनचा एक थर बनलेला असतो बरोबर आणि हा जो थर आहे याचं काम काय आहे सूर्यापासून येणारी जी अतिनील किरण आहे ही खूप काय असतात घातक असतात आपल्यासाठी हार्मफुल असतात राईट आपल्यासाठी खूप घातक असतात हार्मफुल असतात आणि ही जी किरणं आहेत तर ही किरणं कोण शोषून घेतं तर ही ओझोन लेअर आहे हे काय करतात शोषून घेतात आणि त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील जे सजीवसृष्टी आहेत आपण जे राहतो यांचं काय होतं संरक्षण होतं द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉय इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेटोस्टाईट ऑर द सो स्टुडंट्स बघा ओझोनचा लेअर काय करतो ओझोनचा लेअर जो आहे तो आपल्यासाठी डायरेक्टली जरी उपयोगाचा नसला पण इनडायरेक्टली तो आपल्यासाठी खूप सजीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण हा जो सूर्यापासून येणारी जी अतिनील किरण आहे म्हणजे हार्मफुल जे किरण आहे अल्ट्रा वायलेट किरण आहे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये अतिनील किरण ही डायरेक्टली काय येतात जर पृथ्वीवरती जर आली तर आपल्यासाठी ती खूप धोक्याची आहे परंतु हा जो हवेमध्ये असलेला ओझोनचा थर आहे या हा काय करतो ती जी घातक किरणं आहे अतिनील किरणं आहे ती शोषून घेतो आणि चांगले जे किरण आहे सूर्यप्रकाश आहे तो पृथ्वीवरती आपल्यापर्यंत पोचवतो त्याचप्रमाणे वातानुकूत यंत्र म्हणजे फ्रीजमध्ये या थंड हवा होण्यासाठी सुद्धा काय केलं जातं कार्बन टेक्स्ट्राक्लोराईड या रासायनिक वायूत हवेत मिसळण्याचा ओझोनचा थर नाश होतो तर बघा आपण हे जे घटक वापरतो धूर होतो कंपन्यांमधून जे एअर पोल्युशन होतो यामुळे काय होतं हा जो ओझोनचा लेयर आहे हा काय होतो विरळ होत चाललेला आहे दिवसेंदिवस आणि हा जर विरळ हो विरळ होत गेला तर ते अतिनील किरणं आहे काय अल्ट्रावायोलेट जे किरणं आहे संचे ते डायरेक्ट आपल्यापर्यंत येतील आणि मग आपलं जे जीवन आहे आपल्यासाठी ते खूप हार्मफुल आहे अलग लक्षात तुम्हाला ओझोनचा थेर लक्षात आला का तर आपण काय करूया आता येतच थांबूया आपण पार्ट पार्टमध्ये हा लेसन तुम्हाला मी शिकवणार आहे कारण की समजून सांगण्यासाठी आपला बराचसा वेळ जात आहे